ज्या कलाकारानं सर्कसमधील मुक्या जनावरांना आपल्या सुरांच्या जादूनं नाचवलं होतं तोच सुरांचा जादूगार मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात खितपत पडला होता. त्याला कुटुंबियांच्या भेटीची आस लागली होती. मात्र या कलाकाराला जिवंतपणे रुग्णालयातून न्यायला कुणी आलंच नाही. आले तेव्हा फार उशीर झाला होता. खरच कमलेश कांबळेच्या शेवटच्या क्षणी त्यांना किनारा सापडला नाही. ज्या कलाकारानं हे सुंदर गाणं लिहिलं त्याच कलाकाराच्या हे असं नशिबी यावं याहून दुर्दैव ते काय. कमलेश कांबळे एक उमदा कलावंत, उत्तम पियानो वादक. सर्कसमध्ये पियानोच्या तालावर ते जनावरांचे खेळ करायचे. अनेक नवोदित कवींची गाणी त्यांनी संगीतबद्ध केली. याच कमलेश कांबळेंचं घाटकोपर मधल्या राजावाडी रुग्णालयात 10 जुलैला निधन झालं. ते रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांच्यावर उपचारही झाले होते. त्यांना त्यांच्या मुलानं किंवा नातेवाईकानं घरी नेलंच नाही. अखेर कांबळे यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. आपण त्यांच्या घरी आपल्या ज्या काही हे आहेत प्रोटोकॉल्स प्रमाणे आपण कळवायचा प्रयत्न केला. आपण पोलिसांना पण कळवलेलं आहे या सगळ्या 10 केसेसमध्ये आणि पोलीस पण त्यांच्या परीने प्रयत्न करत असतील. परंतु ह्यांना कळवल्यानंतर काल नैसर्गिकरित्या त्यांचा मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना कळलं आणि ते नातेवाईक आपणहून झाले. कमलेश कांबळेसारखे अनेक रुग्ण कुठल्याही आधाराशिवाय राजावाडी रुग्णालयात असल्याची बातमी Zee24 तासनं दाखवली होती. पण वाद असल्यानं कांबळेंना घरी नेणार नाही असं त्यांच्या मुलानं सांगितलं होतं. मुलाशी संपर्क केला आम्ही पण त्यांनी मी ओळखत नाही असं स्पष्ट शब्द सांगितलं आणि त्यानंतर त्यांच्या मिसेसशी कॉन्टॅक्ट केलं पण मिसेस पण वयाने जास्त असल्यामुळं तेही काय करू शकले नाही. कमलेश कांबळेंचं निधन झाल्यावर नातेवाईकांनी त्यांचं पार्थिव ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. पण वडील जिवंत असताना घरात नको होते. कमलेश कांबळेंचा मृत्यू हे उसवत चाललेल्या नात्याचं, संपत चाललेल्या माणुसकीचं हे अंगावर काटा आणणारं उदाहरण. एका कलावंताची अशी भरकटलेली नाव चटका लावून गेलीय. प्रशांत अंकुशराव, Zee Media, मुंबई.